त्या बरण्या भरून ठेवलेल्या आहेत। कुठे आपणच धुवून घ्यायची, सेल्फ सर्विस। लाइट बंद कर, त्याची लाइटच चमकत नाही। देवा फर्स्ट टाइम शांत आहे, रागवलाय तो कोणावर काय माहिती, सगळ्यांवर। झोपलेला ना हा चांगला। हो नमस्कार मंडळी, कसे आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल। थोडा आवाज थोडा बसलेला आहे कारण तीन ठिकाणचं पाणी चेंज झालेलं आहे आणि पाण्यामुळे घसा खराब होतो। तर बघा, आता सकाळी 6:30 वाजल्यापासून आम्ही पाणी भरत होतो आणि आमच्याकडे पाणी नसतं मे महिन्यामध्ये, तर विहिरीवरून किंवा असं नदी तर जवळ नाही आहे आम्हाला, त्यामुळे ऑप्शन नाही आहे विहिरीशिवाय। पण ह्या टायमाला विहिरीचा रस्तासुद्धा खूप खराब आहे, त्यामुळे देवेंद्रचे जे काका आहेत, मी लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा शेअर केलेलं आहे त्यांचं, त्यांच्या घरी वगैरे इथे भरती राहतात ज्यांच्याकडे कुत्रा असतो, तो त्यांच्याकडे बोरिंग आहे। तर त्या बोरिंगचं पाणी आम्ही रोज सकाळी जाऊन ना 7-8 अंडे पिण्यापुरतं फक्त घेऊन येतो। तर ह्या टायमाला गाडी असल्यामुळे ना बरण्यासुद्धा असतात ना ज्या प्लॅस्टिकच्या, त्यासुद्धा सकाळीच भरून ठेवलेल्या आणि देवेंद्र आत्ता उठला आहे, सो म्हटलं चल जाऊन घेऊन येऊया। तर ते घेण्यासाठी आम्ही आत्ता इथे आलेलो आहोत, तर तुम्हालासुद्धा शेअर करते, नाहीतर आम्ही हंडे होते ना ते घरी नेऊन ठेवले। बघा इथे आम्ही पाण्याच्या बरण्या भरून ठेवलेल्या आहेत आणि इथून वरच्या साईडला देवेंद्रचे काका आहेत, तर तिथून आम्ही इथे आणून ठेवले। A few moments later, तर पाणी भरून झाल्याच्या नंतर आम्ही फ्रेश झालो आणि आता आम्ही चाललेलो आहोत खेडला भरणं नाक्यानं। तर मच्छी सुद्धा घेऊन यायची होती आणि तर ते जे देवेंद्रचे काका आहेत ना, सो त्यांना झाडांसाठी खतसुद्धा आणायचं होतं आणि आमचे काजूची खूप झाडं आहेत, तर आई आमच्या मे महिन्यात गावाला असतात ना, तर काजू जमून ठेवतात, तर ते काजू 16.5 किलो काजू होते, तर ते आम्हाला गिरणीमध्ये टाकायचे होते। म्हणजे जसे आपले मार्केटमध्ये रेडीमेड काजू भेटतात ना, तसे ते पॅकिंग वगैरे सगळं काढून करून देतात आणि 42 रुपये किलो जर आपल्याला पूर्ण पॅकेट वगैरे करून पाहिजे असेल तर। तर ही काजूची फॅक्टरी आहे आणि बघू शकता किती काजू सगळ्यांनी दिलेले आहेत। तर आम्हाला 1 महिन्याची मुदत दिली काजू घ्यायला यायची, कारण सीझन असल्यामुळे ना पटकन भेटत नाही, असं पण 20-25 दिवस ते लोक घेतातच। तर बघा पहिले काजूची क्वालिटी वगैरे कशी आहे ते सगळं चेक करतात आणि मीडियम साईजची असतील ना तर काजूसुद्धा छान भेटतो। पन्नास वाले सुर, हां हे बघ हे घे सुरमय 200, हां पण लावून द्याल की नाही,
एवढी मच्छी घेतली आणि कोळंबीचं बघा काय ₹200 जाऊ दे का आजच्याच दिवशी एक सगळी खाव संपून जाईल बर बटर बस होईल कुठे आपणच धुवून घ्यायची सेल्फ सर्विस सेल्फ सर्विस सेल्फ आता 11:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही सीएनजी वगैरे भरला मच्छी वगैरे घेऊन झाली आता फक्त झाडांसाठी खत घ्यायला गेलेले आहेत काका आमच्या पुढे आणि देवेंद्र एटीएम मधून कॅश काढायला गेला आता झाल्याच्या नंतर इथे आम्ही थांबलोय भरणा नाकेला गाडीमध्ये इथे पाठीमागे दोघी पोरांना आम्ही फसवून आलो घरात नाहीतर लय दंगा केला असता त्यांनी तर आता त्यांचं खत घेऊन झालं की मग आपण जाणार देवेंद्रची वाट बघतो आम्ही इथे तर ही बघू शकता खताची फॅक्टरी आहे तिथे खत भेटतं तर त्यांच्याकडे पिशवी नव्हती म्हणून त्यांना उशीर झाला म्हणून मग आम्ही बघायला आलो की का अजून आली नाही तर ही समोरची ना खताची फॅक्टरी आहे तर ॲक्च्युली ते आणायला गेले पण ते सुट्टं देत नाहीत 50 किलोची गोणी घ्यायची म्हणून ते आता परत पिशवी घेऊन गेले आणायला तर खत घेऊन आलेले आहेत आणि आता आपण डायरेक्ट घरी जाणार आहोत ऑलरेडी ना खूप उशीर झाला आहे 12 वाजता अजून जेवण बनवायचं आहे घरी तरी मी येताना ना भात वगैरे घालून आलेली आणि तसंच निघालो 10 वाजता निघालेलो घरातून पोरांना नाश्ता वगैरे सगळा दिलेला आणि त्याच्यानंतर सकाळी पाणी भरून आई आणि ताई विहिरीवरती गेले कपडे धुवायला आणि मी घरात लावत होते आम्ही आणली फुलं आता दुपारचे 4 वाजलेले आहेत आणि बघू शकता पूर्ण आभाळ काळं झालेलं आहे म्हणजेच पाऊस येणार आहे आणि पहिला पाऊस पडणार म्हणून आई इथे ना पूर्ण पेरून घेत आहेत बी भाजीचं तर पाऊस पडला की म्हणजे नंतर मग कशी जमीन ओली झाली की मग हे करायला भेटत नाही नीट आणि त्यामुळे मग त्यांनी पटकन त्या आराम करत होत्या तर उठल्या आणि बोलतात आधी पेरून घेऊया कारण पाऊस एकदा जर लागायला लागला तर मग तो थांबणार नाही मग ते सगळी कामं थांबून जातील तर बघा इथे पहिलं भाजून घेतलेली जमीन जेवढ्या जागेमध्ये जे ज्या भाजीचं पी पेरायचं आहे ना ते आणि त्याच्यानंतर मग असं बी पेरता येत्या केवढा पाऊस भरलाय बघ तिकडे होता भरलेला तिकडे तो काळा तिकडून वाऱ्याने उडत उडत तिकडे आलाय वाड्यान सरकत सरकत आता इथे भरला हा पण जाईल ना तिकडे तिसंगीत पडला असेल पाऊस म्हणून येत आला असेल गाडीचा आवाज वरती कोसंबवाडी ना गडगडते आवाज हळूहळू तर ही ना कारल्याची भाजी आहे आणि त्याच्यामध्ये हे बाजूला छोटी पिशवी दिसते ना त्याच्यामध्ये कारल्याचं बी आहे तर ते आता आईंना पेरण्यासाठी द्यायचं आहे तर हे आम्ही लास्ट ब्लॉग तुम्ही जर बघितला असाल तर तिसंगीमधून आजीने दिलेलं होतं तर तेच आता इथे आई पेरतील असतील दिलं
हे कसले मूग भेंडी असं असतं. ते कसलं आहे तुळशीला डोकं आहे होईल. A few moments later. तर आमचं जेवण वगैरे झालं आणि रात्रीचं 10:30 झालेलं आहे. तर आम्ही अंथरुणावर होतो. काजवे येतात अशी लाईट बंद कर. आणि पाऊस पडला तर ते येतातच येतात थांबतात. तर त्या त्यांचा तो सीझन असतो. तर इथे बघू शकता चमकतोय. तर ताई आणि आमची गंमत चालली देवांकला वगैरे पूर्ण दाखवायची. त्याला आपण पकडतो ना. नाही बघ दिसतच नाही. अरे बघ यार त्याची लाईटच चमकत नाही. कुठे गेला चिपकला कुठे गेला बाहेरून येतो. अबक मस्त हवा लागेल. बसला आता माझी बारी. शराब हवा कधी. अरे कुठे गेला.